नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना जव्हार मोखाड्यासारख्या ग्रामीण भागांसह शहरातही गुडवेल या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। गुडवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गुडवेलचा काढा घेण्यास पसंती दिली आहे। अनेक आजारांवर ही वेल अमृत वेल ठरत असल्याचे मत जानकारांनी व्यक्त केलंय। गुडवेलचा काढा सेवन केल्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, मळमळ, मूळव्याध, सांधेदुखी, आम्लपित्त, कावीळ, पोटदुखी, मधुमेह आटोक्यात येतो असे सांगितले जात आहे। त्याचप्रमाणे डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारांवरही गुडवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील असंख्य कुटुंबाकडून त्याची मागणी होत आहे। जव्हार मोखाडा भागात गुडवेल सहज उपलब्ध होते। गुडवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गुडवेलचा काढा घेण्यास पसंती दिली आहे। ग्रामीण भागात कडुनिंबाच्या झाडावर आणि आंब्याच्या झाडावर गुडवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे। कडुनिंबाच्या झाडावरील गुडवेलला मोठी मागणी आहे। या बेलीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तींनाच आहे। दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंबे गुडवेल काढ्याचे सेवन करीत आहे। काही लोक या वेलीचे छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भिजत ठेवतात, सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करतात, तर काही कुटुंबे या वेलीचे तुकडे पाण्यात टाकून ते पाणी उकळून पितात। तर गुडवेलने प्रतिकार शक्ती वाढते, ताप कमी होतो। ही वनस्पती टायफॉइड, मलेरिया आजारांवर फायदेशीर असून यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात। गुडवेलने लहान मुलांची स्मरणशक्तीही वाढते। मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुडवेल घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।